श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 10 लक्षागृहाचे दहन द्रुपदाचा पराभव। यानंतर एके दिवशी द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना म्हणाले, तुमची सर्व विद्या पूर्ण झाली, आता तुम्ही मला गुरुदक्षिणा दिली पाहिजे। ती गुरुदक्षिणा अशी की तुम्ही द्रुपद राजाला जिंकून त्याला बांधून आणून माझ्या स्वाधीन करा। कौरव पांडवांनी हे कबूल केले व ते मोठे सैन्य घेऊन द्रुपदावर स्वारी करण्यास निघाले। द्रुपदाच्या हेरांनी ही बातमी द्रुपदाला जाऊन सांगितली तेव्हा द्रुपद राजा आपले सर्व सैन्य घेऊन नगराबाहेर आला। कौरवांना आपल्या पराक्रमाचा गर्व झाला होता म्हणून सर्वांच्या आधी ते आपले सैन्य घेऊन द्रुपदावर चाल करून गेले। द्रुपदाच्या सैन्याचे व कौरवांच्या सैन्याचे बराच वेळ भयंकर युद्ध झाले। स्वतः द्रुपदाने कौरवांवर बाणांचा इतका वर्षाव केला की सर्व कौरव आणि त्याचे सैन्य पडून जाऊ लागले। द्रुपदाची सेना त्यांचा पाठलाग करू लागली। कौरव मदतीसाठी पांडवांना हाका मारू लागले। त्या हाका ऐकून भीम आणि अर्जुन द्रोणाचार्यांना नमस्कार करून रथातून खाली उतरले आणि द्रुपदाच्या सैन्यावर त्यांनी चाल केली। भीमाने आपल्या गदेने द्रुपदाच्या सैन्याची दाणादाण केली। इकडे अर्जुनाने बाणांचा वर्षांचा पाऊस पाडून द्रुपदाच्या सैन्याला हैराण केले। द्रुपदाचे सैनिक नगराकडे पळत सुटले। मग द्रुपद आणि अर्जुन यांचे युद्ध जुंपले। सत्यजित हा द्रुपदाच्या मदतीला धावून आला, परंतु भीमाने आपल्या गदेच्या आघाताने त्याच्या रथाचा चुराडा केला, त्याबरोबर सत्यजित पडून गेला। अर्जुनाने आपल्या तेजस्वी बाणांनी द्रुपदाच्या रथावरील ध्वज व छत्र तोडून टाकले, रथाचे घोडे मारले, सारथ्याचा वध केला आणि द्रुपदाचे धनुष्य व भाता तोडून टाकला। मग अर्जुन आपल्या रथातून खाली उतरला व द्रुपदाला उचलून त्याने आपल्या रथात आणून घातले। ते पाहताच कौरवांनी जय जयकार केला व ते द्रुपदाची नगरी लुटण्यास धावले। परंतु द्रुपद राजा हा द्रोणाचार्याचा गुरुबंधू असल्यामुळे त्याचे नगर लुटणे किंवा त्याच्या प्रजेस त्रास देणे हे अयोग्य आहे असे अर्जुनाने कौरवांना सांगून त्यांना मागे फिरविले। मग अर्जुनाने दूत पाठवून द्रुपदाच्या प्रधानांना बोलावून आणले व त्याच्यासह द्रुपद राजाला तो द्रोणाचार्याच्या पुढे घेऊन गेला। त्यावेळी द्रुपदाने खाली मान घालून गुरुबंधू द्रोणांची क्षमा मागितली। द्रोणांनी त्याला आलिंगन देऊन म्हटले, द्रुपदा, तू आणि मी बालपणीचे मित्र आहोत, आपण लहानपणी एकाच ठिकाणी विद्या शिकलो हे मी विसरलो नाही। आज अर्जुनाने तुला तुझ्या राज्यासहित गुरुदक्षिणा म्हणून मला अर्पण केले आहे, त्यापैकी अर्धे राज्य मी तुला आनंदाने देतो, वैरभाव टाकून तू त्या राज्याचा सुखाने उपभोग घे, असे बोलून द्रोणाने द्रुपदाला सन्मानाने त्याच्या नगरात पाठवून दिले। परंतु त्या अपमानाने द्रुपद मनातल्या मनात जळफळल्याशिवाय राहिला नाही। तो मनात म्हणाला, मी श्री शंकरांना प्रसन्न करून द्रोणाचा वध करणारा मुलगा मागून घेईन। मग कौरव पांडव आपल्या सैन्यासह हस्तिनापुरास परत आले। नंतर एका वर्षाने भीष्माने धर्माला युवराज्यपद दिले। भीम बलरामाकडे जाऊन गदायुद्ध शिकला। ते पाहून दुर्योधनही बलरामाकडे जाऊन ती विद्या शिकला। अर्जुन, नकुल, सहदेव धर्माची आदराने सेवा करू लागले। काही दिवसांनी धर्माची आज्ञा घेऊन अर्जुन, भीम, नकुल, सहदेव यांना बरोबर घेऊन दिग्विजय करण्यास निघाला। त्याने सर्व राजांना जिंकून अमाप संपत्ती मिळवली। धृतराष्ट्राला ही बातमी समजल्यावर तो काळजीत पडला। तो म्हणाला, पांडव फार पराक्रमी झाले आहेत, सर्व राज्य तेच घेतील आणि माझी मुले भिक्षा मागतील असे दिसत आहे। मग त्याने कणिक नावाच्या आपल्या प्रधानाला बोलावणे पाठविले। हा प्रधान अत्यंत दुष्ट स्वभावाचा होता।
तो मोठा कपटी पापी व नीच होता। धृतराष्ट्राने एकांतात त्याला आपली चिंता सांगितली तेव्हा कणिक म्हणाला, राजा मरण दूर आहे म्हणून कधी स्वस्त बसू नये, त्याचा विचार ताबडतोब करावा। एरी सर्प आणि अग्नि लहान म्हणून त्यांची केव्हाही उपेक्षा करू नये, सर्व कार्ये बाजूला ठेवून त्यांचा आधी नाश करावा। वैराची कृत्रिम मैत्री सोडून त्यांचा प्राण घ्यावा। प्रत्यक्ष आई बाप भाऊ हे जरी आपल्या स्वार्थात हरकत घेऊ लागले तरी त्यांचाही वध करण्यास मागे पुढे पाहू नये। कणिकाने अशा प्रकारे आपल्या दुष्ट नीतीचा धृतराष्ट्राला बराच वेळ उपदेश केला। तो ऐकून राजा म्हणाला, कणिका तू सांगितलेले सर्व खरे आहे, परंतु आज माझ्या मनात जी चिंता उत्पन्न झाली ती नाहीशी करण्यास काय युक्ती करावी ते सांग। कणिक म्हणाला, युक्ती हीच की बाहेर चांगुलपणा दाखवून शत्रूचे प्राण घ्यावे, या वाचून दुसरी युक्ती मला दिसत नाही। पांडव जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत तुझे मुलगे वाचत नाहीत, याहून अधिक मी तुला काय सांगणार, असे बोलून कणिक निघून गेला। इकडे पांडवांचे वर्तन पाहून प्रजा संतुष्ट झाले। आता धर्म राजा होणार म्हणून सर्व लोकांना आनंद झाला। प्रत्येक जण धर्मालाच गादीवर बसवावा असे म्हणू लागला। दुर्योधनाच्या हेरांनी घरोघर चाललेली ही चर्चा व पांडवांबद्दल लोकांना वाटणारे प्रेम या गोष्टी दुर्योधनाच्या कानावर घातल्या। ही गोष्ट ऐकून त्यांचा संताप झाला व तो आपल्या बाप्पाकडे गेला। तो धृतराष्ट्राला म्हणाला, बाबा सर्व प्रजा एक होऊन धर्माला राज्य देऊ पाहत आहे, तुम्ही अंध त्यामुळे तुम्हाला राज्याधिकार नाही असे ते म्हणतात। द्रोणाचार्य आणि भीष्म हे त्यांना सामील आहेत, ते सर्व मिळून माझा वध केल्याशिवाय राहणार नाहीत। तेव्हा आता या उपर पांडवांना आपल्यापासून दूर ठेवावे, यातच आपले कल्याण आहे। दुर्योधनाच्या मर्जीप्रमाणे धृतराष्ट्राने पांडवांना बोलावून आणले व तो त्यांना म्हणाला, तुम्ही आजपासून वाराणवतीला जाऊन राहा, तेही राज्य आपलेच आहे। धर्मराजाने चुलत्याची ही आज्ञा मान्य केली व आताच तिकडे जातो असे सांगून धृतराष्ट्र भीष्म द्रोणाचार्य व विदुर यांना वंदन करून त्यांचा निरोप घेतला। इकडे दुर्योधनाने कणिक शकुनी कर्ण दुःशासन आदींना बोलावून त्यांच्या विचाराने एक नवाच व्यूह रचला। पुरोचन नावाच्या एका म्लेंच्छ कारागिराला दुर्योधनाने बोलावून घेतले व त्याला म्हणाला, वाराणवतीस जाऊन तेथील सर्व प्रजाजनांना घेऊन पांडवांना सामोरा जा, त्यांचा मोठा आदर सत्कार कर व मी सांगतो तसा प्रासाद तयार करून राहावयास दे। हा प्रासाद लाख राड आणि कापूर यांच्या सहाय्याने बांध व त्यात वेळू तेल आणि लाकडे यांचा निरनिराळ्या कामास करता येईल तेवढा उपयोग कर। प्रासादाच्या भिंती लोण्यात कापूर कालवून लिंपून त्यावर मातीचा थर देऊन चांगल्या घोट आणि मग त्यावर मनोहारी चित्रे काढ। प्रासाद तयार झाल्यावर सर्व प्रकारच्या उत्कृष्ट सरंजमाने पांडवांना अर्पण कर। मग आम्ही जेव्हा सूचना करू तेव्हा प्रासादाला आग लावून पांडव त्यात जळून मरतील अशी व्यवस्था कर। मात्र एक चकार शब्दही कोणाला करता कामा नये हे पुरते ध्यानात ठेव, तुझी कामगिरी व्यर्थ जाणार नाही, जा आता आपल्या कामाला लाग। पुरोचनाने त्याचे म्हणणे कबूल केले व तो आपल्या कामाला लागला। पांडव कुंतीसह हस्तिनापूर सोडून वाराणवतीस जाण्यास निघाले तेव्हा लोकांना फार दुःख झाले। लोकांचे समाधान करून त्यांनी सर्वांचा निरोप घेतला। विदुराने निरोप देते वेळी सांकेतिक बारवर भाषेत धर्मास भावी संकटाची सूचना देऊन सावध करण्यास सांगितले। दुर्योधन जवळ असल्यामुळे
त्याला स्पष्टपणे बोलता येईना, म्हणून तो धर्माला म्हणाला, तुझ्यावर फार वाईट संकट येणार आहे, म्हणून अहोरात्र सावध राहा। गृहरूपाने अग्नि तुला भेटणार आहे, त्यात काय ते समज। पणव्याचे भय दृष्टीला पडताच प्राणी आपापल्या विवरातून बाहेर पडतात, हे तुला ठाऊकच आहे। दिवसा रानात शिकारीला जात जा, वरात्री श्रीहरीचे स्मरण करण्यात घालावी। धर्मा, शत्रूचा गोड शब्द ही विषासारखा असतो, म्हणून कोणाच्याही शब्दाला भूलू नकोस। शत्रूच्या घरचे अन्न विषरूपच मानावे, या सर्व गोष्टी नीट लक्षात ठेव। उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे पुढे जाऊन हा भीमसेन पुन्हा एकदा विजयी होईल। नेहमी श्रीकृष्णाचे स्मरण करीत जा, म्हणजे कोणत्याही दुःखाची बाधा होणार नाही। धर्मा, मी सांगितलेले सर्व नीट लक्षात राहील ना? धर्माने होय असे सद्गदित कंठाने उत्तर दिले। वारणावतीजवळ येताच पुरोचन सर्व लोकांसह त्यांना सामोरा आला। त्याने वस्त्रे अलंकार वगैरे देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना तो एका जुन्या वाड्यात घेऊन गेला व तेथेच त्यांची काही काळ राहण्याची व्यवस्था केली। पांडवांनी तेथे नित्यकर्म अनुसरून भोजन केले। मग पुरोचनाने नवीन बांधलेला प्रासाद पाहावयास चला अशी पांडवांना विनंती केली। तो प्रासाद फारच सुंदर होता, पण धर्माला विदुराच्या शब्दांची आठवण असल्याने त्याने भीमाला त्या घराची परीक्षा करण्यास सांगितले। धर्म म्हणाला, भीमा, या घराच्या भिंतीवर पाणी शिंपडून सुवास येतो की काय ते पहा बरे। भीमाने त्याप्रमाणे करताच विदुराने सांगितलेल्या गोष्टीचा प्रत्यय आला। ते पाहून भीमाने तेथे राहण्याबद्दल नाराजी व्यक्त केली, पण धर्म म्हणाला, आपले रक्षण श्रीकृष्ण करील, सध्या आपण पुरोचनाशी मैत्रीनेच वागूया। इकडे श्रीकृष्णाने विदुराच्या स्वप्नात येऊन त्याला सांगितले की खोदकाम करणाऱ्याला बोलावून घेऊन पांडव राहिले आहेत, त्या घरासाठी मोठे विवर तयार कर। मग विदुराने आपल्या एका विश्वासू कारागिराला बोलवून खोदकाम कसे करावयाचे याच्या सूचना देऊन धर्माकडे पाठविले। धर्माच्या संमतीने कारागिराने त्या घराच्या खाली 7 योजने लांब अशी एक गुप्त वाट तयार केली। नंतर त्याने ती वाट भीमाला दाखवून तिच्या तोंडावर एक शिळा बसविली व कुंतीसह तुम्ही बाहेर पडल्यावर हे तोंड बुजून टाकावे असे सांगितले। कृष्ण पक्षातील चतुर्थीच्या दिवशी रात्री पुरोचन घराला आग लावेल असे सांगून तो कारागीर हस्तिनापुरास परत गेला। कृष्ण पक्षातील चतुर्थीचा दिवस उगवला। धर्मराजाने त्या दिवशी ब्राह्मणाची समाराधना घातली। याच दिवशी एक भिल्लीण आपल्या 5 मुलांना घेऊन आले। कुंतीने त्यांना राहून घेतले व भोजन दिले। त्या रात्री ती त्याच घरात निजली। पुरोचन त्या दिवशी पांडवांबरोबरच जेवला। रात्री सर्व मंडळी झोपली। भीम मात्र झोपेचे सोंग करून आपण सावध राहून बारकाईने सगळीकडे बघत होता। 12 घटका रात्र उलटल्यानंतर पुरोचन सूड पेटवून घराजवळ आला। भीम जागा झाला। भीमाने विचारले, पुरोचना, सूड कशाला पेटवलीस? त्याने उत्तर दिले, मला फार थंडी वाजत आहे म्हणून पेटवली। भीम परत झोपेचे सोंग घेऊन निजला। आणखी एक घटका लोटली व पुरोचन परत सूड घेऊन आला। भीम त्याला म्हणाला, पुरोचना, घराला का रे आग लावतोस? तुला फार थंडी वाजत असेल तर चल, तुला घरात नेऊन चांगला शेकतो। असे म्हणून त्याने त्या ब्लेंछाला बांधून घरात आणून टाकले व मग भीमाने त्या घराला चारी बाजूंनी आग लावली व कुंतीसह आपल्या चौघा भावांना घेऊन विवरात उतरला व मशाले पेटवून सर्वजण विवरातून बाहेर पडले। नंतर त्या विवराचे दार बुजवून टाकले। इकडे ते सर्व घर क्षणार्धात पेटले। पुरोचन, भिल्लीण व तिचे 5 मुलगे आगीत जळून मेले। लोकांनी पांडवांचे भस्म झाले असे समजून एकच हाहाकार केला। दूत हस्तिनापुरात गेले व
व त्याने धृतराष्ट्राला आगीचे वर्तमान सांगितले. धृतराष्ट्राने चार अश्रू ढाळले. कौरवांनी ही लटका शोक केला. मग दुर्योधनाने त्या प्रसादाच्या जागी मठ बांधण्याची आज्ञा केली. इकडे पांडव विवरातून बाहेर पडले. ते भागीरथीच्या तीरावर जाऊन पोहोचले. इतक्यात विदुराने पाठवलेला नावाडी आपली नौका घेऊन त्या ठिकाणी आला. त्या नावेत बसून सर्वजण पैल तिरी गेले. धर्माने त्या नावाड्याला आलिंगन दिले व तुझे उपकार जन्मभर विसरणार नाही असे सांगितले. मग नावाडी धर्मराजाला नमस्कार करून हस्तिनापुराला परत केला. नंतर पांडवांनी गंगेत स्नान करून त्या पुण्यशील भागीरथीला वंदन करून तिची स्तुती केली. अध्याय 10 समाप्त.